करा. स्वादंतराचं मध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत एक शेवग्याच्या शेंगांची रेसिपी, ती म्हणजे शेवग्याच्या शेंगांची आमटी. ही आमटी खूप छान लागते आणि अगदी झटपट होते ही आमटी. आपल्याला त्यात त्याच आमट्या खाऊन खूप कंटाळा येतो, तर त्यासाठी आज आपण इथे बनवणार आहोत शेवग्याच्या शेंगांची आमटी. शेवग्याच्या शेंगा ह्या खूप पौष्टिक असतात, त्यामध्ये कॅल्शियमचं प्रमाण खूप जास्त आहे, त्या आवर्जून खाव्यात. तर हीच रेसिपी पाहण्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत रहा, व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला आपण रेसिपी बघूया. तर आज आपण बघणार आहोत शेवग्याच्या शेंगांची एक रेसिपी. शेवग्याच्या शेंगा अत्यंत हेल्दी असतात, ह्या आपल्या शरीरासाठी अत्यंत फायदेशीर आहेत. तर आज आपण याच शेवग्यांच्या शेंगांची एक रेसिपी बघणार आहोत, ती म्हणजे शेवग्याच्या शेंगांची आमटी. ही आमटी खूप सोपी आहे, अगदी झटपट होणारी आमटी आहे. बरेचदा आपल्याला त्याच आमट्या खाऊनसुद्धा खूप कंटाळा येतो, तर आज आपण बघणार आहोत शेवग्याच्या शेंगांची आमटी. तर इथे मी एक शेंग, अख्खी शेंग अशी चिरून घेतलेली आहे. शेवग्याच्या शेंगा घेताना अशा व्यवस्थित बघून घ्यायच्या. हे बघा, चिरल्यानंतर ह्याच्या आतमध्ये असा गर असतो. शेवग्याच्या शेंगा घेताना अशा भरीव अशा शेंगा बघून घ्यायच्या आहेत. हे बघा, कापल्यानंतर ह्या अशा पूर्ण भरलेल्या असतात, म्हणजे आपल्या इथे गर हा भरपूर भरलेला आहे, म्हणजे ही शेंग आपली खूप चांगली आहे. अशा जाड्या आणि व्यवस्थित अशा भरलेल्या शेंगा आपल्याला इथे घ्यायच्या आहेत. तर इथे मी एका शेंगेचे असे तुकडे करून घेतलेले आहेत. इथे आपण ह्या शेवग्याच्या ज्या शेंगा घेतल्या आहेत या सोलून नाही घेतल्या आहेत. काही जणं काय करतात, ह्या शेवग्याच्या शेंगा असतात ह्या सोलून घेतात, ह्याचं हे जे साल आहे हे काढतात, पण मी इथे काढणार नाही आहे. तर आता आपण याच शेंगांपासून आमटी बनवणार आहोत. त्यासाठी मी इथे एक भांडं घेतलं आहे, यामध्ये एक कप तुरीची डाळ घ्यायचे. आता आपण ही तुरीची डाळ स्वच्छ 2 ते 3 वेळा अशी धुवून घेणार आहोत, कारण ह्याच्यावरती अशी पावडर मारलेली असते, त्याच्यामुळे आपण ही स्वच्छ अशी डाळ 2 ते 3 वेळा चांगली धुवून घेणार आहोत. आपण इथे डाळ ही स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे. हे बघा, आपल्याला अशी स्वच्छ धुवून घ्यायचे, म्हणजे ह्याच्यावरती जी पावडर म्हणजे जे केमिकल टाकलेलं असतं ते निघून जातं. तर आता आपण इथे ही 2 ते 3 वेळा अशी डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे. यामध्ये आता आपण घालणार आहोत साधारणतः 2 ग्लास पाणी. आता आपण इथे 2 ग्लास हे पाणी टाकलेलं आहे. आता आपण ही डाळ एक अर्धा तास आपण ही भिजवत ठेवायचे. काय होतं, बरेचदा तुरीची डाळ ही शिजत नाही, काही जणांची पटकन शिजते काही जणांची शिजत नाही, तर त्यासाठी प्रत्येक तुरीची डाळ ही थोडी वेगळी असते. तर त्यासाठी आपण ही डाळ अशी पाण्यात भिजत टाकायची, म्हणजे आपली तुरीची डाळ ही छान भिजली जाते आणि छान अशी शिजली पण जाते आणि त्यामुळे आपली आमटीसुद्धा अशी छान मिळून येते. तर त्यासाठी आपण इथे अर्धा तास किंवा कमीत कमी 15 मिनटं तरी आपण इथे ही डाळ भिजवत ठेवायची. तर आता आपण इथे ही तुरडाळ पाण्यामध्ये साधारणतः अर्धा तास ही भिजवत ठेवूया. तर आता आपला इथे अर्धा तास हा झालेला आहे. डाळ ही चांगली भिजलेली आहे, मी तुम्हाला दाखवते. हे बघा, आपली डाळ ही थोडीशी भिजलेली आहे. यामुळे काय होतं, आपली डाळ ही चांगली शिजते आणि चांगली मिळून येते. तर त्यासाठी आपण ही तुरडाळ अर्धा तास ही भिजत ठेवलेली होती. आता आपण यामध्ये ह्या ज्या शेवग्याच्या शेंगा कापलेल्या आहेत या आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत. मी इथे या शेंगा डाळीबरोबरच शिजवणार आहे. जर तुम्हाला वेगळ्या शिजवायच्या असतील तर तुम्ही तशा वेगळ्यासुद्धा शिजवून घेऊ शकता, पण मी ह्याच्यामध्ये शिजवणार आहे. ह्यामुळे काय होतं, ह्याची खूपच छान चव आमटीला येते. तर इथे मी ह्या शेवग्याच्या शेंगा या डाळीमध्येच टाकलेल्या आहेत. तर यामध्ये आता आपण घालणार आहोत 1 टीस्पून हिंग, 1 टीस्पून हळद आणि 1 टेबलस्पून तेल. इथे मी जे हिंग, हळद आणि जे तेल वापरलं आहे ह्यामुळे डाळ आपली चांगली मिळून येते आणि चांगली शिजतेसुद्धा. प्रत्येक डाळीमध्ये हा फरक असतो, काही जणांची पटकन शिजते काही जणांची शिजत नाही. त्यासाठी आपण इथे ही जी अर्धा तास जी डाळ भिजत घातली होती त्यामुळे आपली डाळ ही छान शिजते, आणि यामध्ये हळद आणि हिंग आणि जे तेल घातलं आहे त्यामुळेसुद्धा आपली डाळ ही छान शिजून येते आणि आपली डाळ ही चांगली मिळून येते. तर आता मी इथे ही डाळ साधारणतः 4 शिट्ट्या देऊन ही शिजवणार आहे. बरेचदा काय होतं, काही जणांची डाळ 3 शिट्ट्यांमध्ये शिजते, काही जणांची 4 शिट्ट्यांमध्ये शिजते, काही जणांची 5 ते 6 शिट्ट्या दिल्या तरी शिजत नाही. काय असतं, प्रत्येक डाळ ही थोडी वेगळी वेगळी असते. काय होतं, त्यामुळे काय होतं, कधीकधी डाळ ही पटकन पण शिजते किंवा कधीकधी डाळ ही पटकन शिजतसुद्धा नाही. तर ह्या ज्या काही मी तुम्हाला ट्रिक्स सांगितल्या आहेत त्यामुळे आपली डाळ ही नक्कीच
चांगली शिजेल। तर इथे मी आता 4 शिट्ट्या देऊन ही डाळ शिजवून घेणार आहे। पण जर तुमची 4 शिट्ट्यांमध्ये डाळ जर शिजली नाही तर तुम्ही अजून 1-2 शिट्टीही काढू शकता। तर मी आता इथे 4 शिट्ट्यांमध्ये ही डाळ शिजवून घेते। आणि आपण इथे जे शेवग्याच्या शेंगा ज्या घातल्या आहेत त्यामुळे काय होतं, शेंगाची ह्याला खूपच छान चव येते आणि आमटीसुद्धा छान मिळून येते। जर तुम्हाला बाहेर शेंगा शिजवायच्या असतील तर तुम्ही या शेंगा बाहेर शिजवू शकता, पण मी शक्यतो आमटी करताना या शेंगा ह्यामध्येच घालते, त्यामुळे डाळीलासुद्धा खूप छान सुगंध येतो आणि आमटीसुद्धा खूप छान चविष्ट बनते। तर आता आपण ही डाळ 4 शिट्ट्यांमध्ये शिजवून घेऊया। आपली डाळ ही छान अशी मस्त शिजलेली आहे आणि आपल्या शेंगासुद्धा छान अशा शिजलेल्या आहेत। तर आता आपण ही रवीच्या मदतीने अशी घोटून घेणार आहोत। थोड्याशा शेंगा या बाजूला करायच्या आहेत आणि असं रवीच्या मदतीने व्यवस्थित अशी घोटून घ्यायची। मस्त अशी मिळून येते डाळ, छान अशी घोटली गेली आहे। आपल्या इथे घोटून असं छान झालेलं आहे, मी तुम्हाला जवळून दाखवते। आपलं वरण असं छान शिजलेलं आहे, व्यवस्थित झालेलं आहे, डाळ पण अशी छान शिजून आले आणि व्यवस्थित मिळून आले। आपण जे अर्धा तास भिजत ठेवली होती डाळ त्यामुळेसुद्धा आपली डाळ ही छान शिजून आले, आणि आपण जे हळद हिंग आणि तेल जे टाकलेलं त्यामुळेसुद्धा आपली डाळ ही छान शिजलेली आहे आणि छान अशी मिळून आलेली आहे। तर आता आपण आमटी करायला घेऊया आणि ह्यामध्ये जे आपण शेंगा टाकल्यात त्याच्याने खूपच छान असा सुगंध येतो आहे शेंगांचा, आणि त्यामुळे काय होतं आमटीलासुद्धा एक छान अशी चव येते। पण जर तुम्हाला शेंगा याच्यात घातलेल्या आवडत नसतील तर तुम्ही नुसत्या शेंगासुद्धा उकडून त्या आमटीमध्ये घालू शकता। फक्त ज्या शेंगा जेव्हा उकडाल तुम्ही पाण्यामध्ये ते पाणी फेकू नका, तेच पाणी तुम्ही आमटीला वापरा, म्हणजे ती जी शेंगांची जी चव पाण्यात उतरलेली असते ती तुमच्या आमटीला लागेल। पण मी इथे शेंगा या डाळीबरोबरच शिजवले आहेत त्यामुळे खूपच छान याचा सुगंध येतो आहे शेंगांचा आणि आपली आमटीसुद्धा खूप छान होईल। तर आता आपण आमटी करायला घेऊया। मी एकीकडे कढई ही तापत ठेवलेली आहे, आपली कढई चांगली तापलेली आहे। यामध्ये आता आपण घालणार आहोत साधारणतः 2-3 टेबलस्पून तेल। आपलं तेल चांगलं तापलेलं आहे, यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे 2 टीस्पून मोहरी, 1 टीस्पून जिरं, 1 टीस्पून हिंग। आणि आपण जे इथे ही डाळ घेतली ती आता आपण ह्याच्यात शिजवलेली डाळ आहे, वरण आहे, ते घालणार आहोत। आपल्याला हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। हे मिक्स करून झालेलं आहे, यामध्ये 1 टीस्पून हळद, 2 टीस्पून लाल तिखट, 8-10 कढीपत्त्याची पानं, 2 कोकम। इथे मी 2 कोकम वापरलेत। कोकम घालताना थोडं जपून घाला, कधीकधी कोकम ही जास्त आंबट असतात त्यामुळे जर जास्त आंबट असतील तर एकच घाला, नाहीतर मग 2 घातली तरी चालेल। काही जणांना कोकम आवडत नाही, काही जण चिंचेचा वापर करतात, तर तुम्ही इथे चिंचेचं पाणी घातलं तरीही चालेल। आता आपण हे छान असं ढवळून घेऊया। आपली डाळ अशी छान मस्त शिजलेली आहे, डाळ जर मिळून आली तर आमटीसुद्धा खूप छान होते। तर आता आपलं हे ढवळून झालेलं आहे, यामध्ये आता आपल्याला पाणी घालायचं आहे। ज्या भांड्यामध्ये मी डाळ शिजवली होती त्याच भांड्यामध्ये मी 2 ग्लास हे पाणी घातलं आहे, आता हे मी ह्याच्यात घालते। आपल्याला हे छान व्यवस्थित मिक्स करायचं आहे। तुम्हाला आमटी कशी जास्त घट्ट हवे जास्त पातळ हवे हे तुमच्यावर आहे, पण आमटी ही जनरली अशी पातळ असते, मी साधारणतः एवढीच ठेवते। अगदी पातळ गेली तर पाणी वेगळं आणि डाळ वेगळी अशी होते, त्यामुळे मी साधारणतः एवढीच आमटी ठेवते, म्हणजे आपल्याला भाताबरोबर ही व्यवस्थित खाता येते। यामध्ये आता आपण घालणार आहोत 1 गुळाचा खडा किसून घेतलेला। इथे मी गुळाचा वापर केला आहे, काही जणांना गुळ आवडत नाही, तर गुळ ज्यांना आवडत नाही त्यांनी नाही घातला तरीही चालेल, पण गुळामुळे याला एक छान अशी चव येते कारण आपण इथे कोकम वापरलं आहे, त्यामुळे थोडासा आंबट गोडपणा असा या आमटीला खूप छान लागतो। आणि मीठ चवीनुसार 1/4 कप खरवडलेलं ओलं खोबरं, इथे मी ओलं खोबरं वापरलं आहे, काही जणं सुकं खोबरं वापरतात, खोबरं हे ऑप्शनल आहे, तुम्हाला नको असेल तर नाही घातलं तरी चालेल, पण खोबऱ्यामुळे सुद्धा या आमटीला अशी छान चव येते। हे छान असं व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि फुल गॅसवरती आपल्याला ही छान अशी आमटी उकळवायची, आणि आमटी उकळली की मगच आपण ह्याच्यामध्ये कोथिंबीर घालायची। तर आता आपण इथे फुल गॅस केलेला आहे, आमटी ही छान अशी उकळवायची, उकळी फुटल्यावर आमटीचा छान असा सुगंध येतो।
ही शेवग्याच्या शेंगांची आमटी खूपच छान लागते. कोकणामध्ये आमच्याकडे ही आमटी खूपदा केली जाते. तीच तीच आमटी खाऊन आपल्याला खूप कंटाळा येतो. तर अशी आमटी जर तुम्ही भाताबरोबर, पोळीबरोबर, कशाबरोबर सुद्धा खाऊ शकता, पण भाताबरोबर ही आमटी खूपच छान लागते. हे छान असं व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे. काय होतं, उकळताना डाळ ही थोडी खाली राहते आणि पाणी थोडं वर येतं, त्यामुळे असं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्या शेवग्याच्या शेंगासुद्धा छान व्यवस्थित शिजलेल्या आहेत. मस्त अशी शेवग्याची शेंग ही छान शिजलेली आहे आणि आपण वरणाबरोबर शिजवतो, त्यामुळे आमटीला पण एक खूप छान सुगंध येतो आणि छान चव येते आणि आमटीही छान अशी मुरून येते. त्यामुळे मी शेंगा या शक्यतो वरण शिजतानाच घालते, पण जर तुम्हाला तशा आवडत नसतील तर तुम्ही वेगळ्या शेंगा उकडून घातल्यात तरी चालतील. फक्त जेव्हा तुम्ही शेंगा बाहेर उकडवाल तर त्याचं जे पाणी असतं ते तुम्ही फेकू नका, तेच पाणी तुम्ही आमटीला वापरा, म्हणजे अजून आमटीला जास्त छान चव येईल. पण अशा प्रकारे तुम्ही आमटी ही नक्की करून बघा, खूप छान लागते ही आमटी. आणि शेवग्याच्या शेंगा या अत्यंत पौष्टिक आहेत, या खूपच छान लागतात. तर आता आपली इथे आमटी छान अशी उकळायला लागलेली आहे. एक 5 मिनटं आपल्याला आमटी चांगली उकळवायची. आता आपली आमटी ही छान अशी उकळली आहे. आता आपण इथे बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. ही छान अशी ढवळून घ्यायची व्यवस्थित, म्हणजे कोथिंबीरीचा सुद्धा आपल्याला खूप छान वास लागेल. इथे मी लाल तिखट वापरलं आहे. जर तुम्हाला तिखट नको असेल, मिरची हवी असेल, तर मिरची वापरली तरीही चालेल किंवा दोन्ही वापरलं तरी चालेल. फक्त दोन्ही वापरताना थोडं जपून घाला. कधीकधी लाल तिखटही खूप तिखट असतं आणि कधीकधी मिरचीसुद्धाही खूप तिखट असते. तर आता आपली इथे आमटी ही छान अशी उकळलेली आहे. आता आपण गॅस बंद करूया. तर आपली इथे शेवग्याच्या शेंगांची आमटी ही तयार झालेली आहे. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. त्यासाठी आपला व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओज हे बघायला मिळतील. चला मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह. तर विश तुमची, डिश आमची. नमस्कार.